संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आदर्श संहिता लागू केलेली असली तरी रेशनिंग दुकानामध्ये या आचारसंहितेचा राजरोसपणे भंग होतोय. रेशनिंग दुकानांमध्ये वस्तू वाटपाच्या निमित्तानं माहितीतील नेत्यांचे फोटो लावून सर्रासपणे धान्य वाटप सुरू आहे. गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करण्यास कुणाचाही विरोध नाही, परंतु हे वाटप करत असताना त्याच्या आड राजकीय प्रचार करणं आणि आचारसंहितेचा भंग करणं या दोन्ही गोष्टी रेशनिंग यंत्रणेकडून राजरोसपणे सुरू आहे, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे. आज पोलिसमध्ये आमच्या माझ्या सहकाऱ्यांना पोलिसांनी या ठिकाणी आणलेले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी सरजाम योजनेचं साहित्य घेऊन जात असताना निवडणूक आयोगाला कळून पोलिसांच्या मदतीने गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या पद्धतीने पोलिसांवर त्यांनी दबाव टाकून आमच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देताना आम्ही त्यांना आज जाऊन विनंती केली की साहेब अशा पद्धतीने तुम्ही कामकाज करू नका. दिवाळी सरजाम योजना गेली 30 वर्षापेक्षा जास्त माझे कार्यकर्ते माझे सगळे सहकारी हे करत असतात. सर्वसामान्यांचा दिवाळी दुगंधी होण्याकरता आनंदी होण्याकरता हा कायम माझा दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम चालू असतो. आज निवडणुकीचा काळ आलेला आहे, आम्ही काही निवडणुकीचा मी फॉर्म भरलेला नाही आणि अशा वेळेला जर काही सर्वसामान्य माणसाला दिवाळीचा किट माझा कार्यकर्ता देत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या पोटात दुखायलाच नाही पाहिजे, कारण या सर्वांच्याच घरी दिवाळी किट गेलेलं आहे आणि गेली कित्येक वर्ष हीच लोक दिवाळीच्या किटचा आनंद घेतात. ह्याच्यामध्ये जे जे लोक बोलतात त्यांच्या घरी कित्येक वेळा आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना किट दिलेलं आहे, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी आपण काढायचं, धंगेकरला नाहक बदनाम करायचा, ह्या पद्धतीचं राजकारण ह्या समजपूर्ण देशांमध्ये चालू आहे. माझी त्यांना मनापासून विनंती, तुम्ही जर एवढे कायद्याचे संरक्षक असतं जर आचारसंहिता पाळत असेल तर आज प्रत्येक रेशनिंग दुकानामध्ये या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, त्यांच्या पिशव्या आज प्रत्येक सरकारी रेशनिंगच्या दुकानामध्ये ह्याच्यामध्ये साहित्य भरून दिलं जातं. ही काय आचारसंहिता भंग होत नाही का हा मला त्यांचा सवाल आहे, आणि जर होत असेल तर त्यांनी मी ते ह्याच्यावर तक्रार करणार नाही, कारण हा सर्वसामान्य गोरगरिबांच्या पोटात जाणारा अन्न ह्याच्यातनं मिळणार आहे, त्यामुळे मी तक्रार करणार नाही. पण ही पिशवी जर अशा पद्धतीने देत असेल तर त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती की ह्याच्याकडे जरा लक्ष घातलं तर बरं होईल. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं उघडून अशी यांची पद्धत गेली कित्येक वर्ष या पुणे शहरात देशामध्ये, आणि चुकीच्या पद्धतीनं एखाद्या माणसाला नाहक बदनाम करण्याचं कट कारस्थान करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आणि माझी पोलीस खात्याला विनंती आहे की चुकीच्या पद्धतीच्या कारवाया किंवा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी आणून त्याची हरासमेंट करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. फक्त निवडणुकीला 30-35 दिवस राहिलेले पण कायम हे सत्यात राहतील असं नाही आहे, कारण याचा शेवटी याचा जाब आम्हाला कधीतरी हल्ला विचारावं लागेल याचं भान पोलिसांनी बी याच्यामध्ये ठेवलं पाहिजे. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.